हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण यशाचं दार कसं उघडायचं, त्याची किल्ली कोणाकडे आहे ह्याच्याबद्दल विचार करूया. यशाचं दार आपण स्वतः उघडायचं, त्याची किल्ली कोणाकडे आहे? आपल्याकडे, स्वतःकडे आहे. ते हे दार आपण कसं उघडायचं? पहिल्यांदा आपण 3 Ds समजून घ्यायचं. पहिलं डेसिशन, डिटर्मिनेशन आणि डिवोशन. डेसिशन म्हणजे काय? स्वतः ठरवायचं मला काय व्हायचं आहे, काय करायचं आहे, हे स्वतःचे स्वतः ठरवायचं आहे. आपण तर ठरवल्यावर आपण डिटर्मिनेशन, निश्चय करायचा आहे, हो मला हे मिळवाय. नुसतं ठरवायचं नाही आहे, नुसतं स्वप्न बघायची नाही आहे, तर मला खरेच स्वप्न उतरवायचं आहे. म्हणून डिटर्मिनेशन पाहिजे. आय विल डू इट. काही झालं तरी मी करणारच, तर मिळवणारच. मग डिवोशन. डिवोशन म्हणजे आपण अगदी पूर्ण स्वतःला झोकून देऊन देवाची पूजा कशी करतो तसं तेवढं आपण भक्तीनं आपण ते कामाला लागायचं आहे. हे पहिल्यांदा 3 Ds समजून घ्या. एकदम सोपं आहे. फर्स्ट डेसिशन, डिटर्मिनेशन अँड डिवोशन. आता एवढं झालं, फक्त एवढंच असलं की बस का? नाही. मग यू शुड एक्वायर नॉलेज. आपल्याला भरपूर ज्ञान मिळवायला पाहिजे. ज्ञान मिळवायचं म्हणजे कसं? आपल्याला माहीत आहे, तुम्ही शाळा कॉलेजेसला जाता, वाचता, आणि हल्ली तरी तुम्हाला माहीत आहे आपल्याला इंटरनेटचे माध्यमातून मोठं ज्ञानाचं भंडारच आपल्या समोर आहे. काय हवं तर आपण शिकू शकतो. त्यामुळे इथे आपण भरपूर नॉलेज एक्वायर करायचं, बिकॉज नॉलेजशिवाय आपण काही करू शकत नाही. त्याचं ज्ञान नसलं की आपण काही काही करू शकणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा भरपूर त्या गोष्टीविषयी ज्ञान मिळवायला पाहिजे. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, तुम्ही काही शिकत असाल पण तुम्ही तुमचे आवडीचे एकाच गोष्टीत का नाही एकदम टॉप यश संपादन करायचं किंवा ते तुम्ही स्पेशलिस्ट व्हायचं प्रयत्न करा. पहिलेपासून ठरवा तुम्हाला कुठली गोष्ट आवडते. कुठलाही विषय तुम्ही शिकत राहावा, पण त्यातला तुम्हाला एका ठराविक पार्ट, एका ठराविक भाग तुम्हाला आवडत असेल, ते तुम्ही स्पेशलिस्ट व्हायला पाहिजे. नंतर आपण एक्वायर नॉलेज करतो, अगदी व्यवस्थित नॉलेज एक्वायर करायचं. नंतर यू शुड वर्क हार्ड. फक्त नॉलेज असून उपयोग आहे का? नाहीये. आपण त्याच्यासाठी भरपूर मेहनत घ्यायला पाहिजे. आणि असं म्हटलं जाते, कुठली गोष्ट म्हणे आपल्याला पक्की व्हायला कमीत कमी 1000 वेळेला आपण ती वाचायला पाहिजे. ह्या तर जरा अतिशयोक्ती असेल. एखाद्याला 10 वेळा वाचून येईल, एखाद्याला 2 वेळा वाचून येईल, पण म्हणजे त्यांचं म्हणणं काय, 1000 वेळेला वाचलात की कोणालाही येणार नाही असं होणार नाही. त्यामुळे हार्ड वर्क, मेहनत करायला कुठेही आपण कमी पडायचं नाही. भरपूर मेहनत करायची, त्यातला अनुभव घ्यायचा. आता अनुभव म्हणजे काय? फक्त वाचूनच अनुभव घ्यायचा का? नाही. प्रॅक्टिकल नॉलेज इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॅक्टिकल नॉलेजशिवाय यश मिळत नाही. आता एका मेडिकल स्टुडंट, लॉ स्टुडंट असेल किंवा इंजिनिअरिंग स्टुडंट, कोणी असो, पुस्तकी ज्ञान आहे त्यांना भरपूर, पण प्रॅक्टिकल ज्ञान नसलं की उपयोगच आहे का? नाही.
त्यामुळे थिअरी बरोबर प्रॅक्टिकल पण नीट समजून घेऊन शिकून घ्या. नंतर हे सगळं करताना प्रॉब्लेम्स हे येणारच आहेत. अहो, प्रॉब्लेम्स कोणाला येत नाही. काही करायला गेलात तरी प्रॉब्लेम्स येतात कुठल्याही गोष्टीत. त्यामुळे ते प्रॉब्लेम्स आले म्हणून काय तर सोडून टाकायचं का, पळून जायचं का तिथून? नाही. यू हॅव टू फाईट अगेन्स्ट द प्रॉब्लेम्स. हा प्रॉब्लेम का आला, माझं कुठे चुकलं, कुठे बरोबर मी करायला पाहिजे होता, हा विचार करायचा आणि तुम्ही प्रॉब्लेम्सवर फाईट करायचं. आता मी इथे अनलॉक द नॉलेज म्हणताना हे कुठलंही फक्त पुस्तकी असं नाही, गृहिणींना सुद्धा म्हणते मी, ज्या गृहिणी आहेत तेही अगदी घरातला कुठलाही स्वयंपाक पाणी असू देत, स्वच्छता असेल काय, सगळेच मास्टरी मिळवायला पाहिजे आणि स्वतःची काहीतरी स्पेशालिटी निर्माण करायला पाहिजे. आपण कित्येक वेळा म्हणतो, अमुक काकू का नाही लोणचं छान बनवतात, अमुक वहिनी अनारसे छान बनवतात, अमुक यो पुरणपोळी त्यांची, त्या पुरणपोळी स्पेशलिस्ट आहेत, आपण असं म्हणतो का नाही. हे कशामुळे होते, तेही ते ठराविक गोष्टीत प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कुठलंही काम करा, अमुक तमुक असं नाहीये, आणि तेत आपण प्रावीण्य मिळवायला पाहिजे. माझे वडील म्हणायचे, काही करा, तुम्ही चप्पल शिवणारे झालात तरी लोकांनी म्हणायला पाहिजे, हा चप्पल का नाही ह्याच्याकडनं घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही ते कामात एवढं तुमचं कम्प्लीट परफेक्शन मिळवायला पाहिजे. टेलर असला तरी हा नाही ह्या टेलरकडे जाऊ आपण म्हणतो का नाही, का तो उत्तम प्रकारे करतो म्हणून आपण ते ठराविक टेलरकडे जातो. त्यामुळे कुठलंही आपण काम करताना तर अतिशय उत्तम करायचं. उत्तम केलं का नाही आपल्याला सक्सेस कायम मिळतोच. आता कितीतरी सिव्हिल इंजिनियर्स आहेत, पण तुम्ही तुमचं घर बांधायला काढलात की तुम्ही पर्टिक्युलर इंजिनियरला गाठता. डॉक्टरकडे जाताना आपण पर्टिक्युलर डॉक्टरकडे जातो, वकिलांकडे जाताना आपण पर्टिक्युलर माणसाकडे जातो, का? तेही ते आपलं प्रावीण्य मिळवलेलं आहे, नाव मिळवलेलं आहे. नाव कशामुळे मिळते? जे काम तुम्ही करता ते तुम्हाला यश मिळते म्हणून तुमचं नाव होते. त्यामुळे कुठलंही काम करा, तुम्ही ते नंबर एक बनायला पाहिजे. हे कसं बनतो? मी म्हटलं, कुठली गोष्ट रिपिटिशन परत परत करत गेला का नाही आपण उत्तम बनवतो. आता गृहिणींचं एक्झाम्पल घेतलं होतं म्हणून मी, प्रत्येक मुलीला लगेच पुरणपोळी करायला येते का हो? नाही. एक दोनदा काही कमी जास्त होईल, पण नंतर कालांतरानं ती उत्तम पुरणपोळ्या बनवू शकते. कशामुळे होते हे? बिकॉज ऑफ द प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स ए मॅन परफेक्ट. त्यामुळे प्रॅक्टिस करायला कुठेही मागे राहायचं नाही कुठल्याही कामात. त्यामुळे आपले यशाची सक्सेसची किल्ली कोणाकडे आहे? आपल्याकडे ती किल्ली आहे ना. तकुलूप उघडणार कोण? आपणच उघडायला पाहिजे. मग आपण उघडायचं ते आपले आपण करू शकतो का नाही? म्हणजे तुम्ही आज मागे असाल, कोणी पुढे असलं, ते कोणामुळे तुम्ही मागे आहात? किंवा तुम्ही पुढे आहात सर्वांपेक्षा, ते कोणापुढे तुम्ही पुढे आहात? तुम्हीच कारणीभूत आहेत दोन्हीलाही. आणि कायम पॉझिटिव्ह थिंकिंग लक्षात ठेवा. आय कॅन डू इट. मी तर करू शकतो. एकदा येणार नाही, दोनदा येणार नाही, दहा वेळा केल्यावर येणार. ओके, दहा वेळा केल्यावर आलं नाही, पंचवीस वेळेला केल्यावर येणार, नाही आलं, शंभर वेळा करणार आहे मी. अहो, आपण थॉमस अल्वा एडिसनचं ऐकलं ना,
इलेक्ट्रिक बल्ब त्याचा प्रयोग 1000 प्रयोग त्याचे फेल गेल्यावरचं तो सक्सेसफुल झाला. आपण एवढी मेहनत करतो का हो? हां नाही आहे. पण आजपासून आपणही भरपूर मेहनत करायला लागूया. कुठल्याही कामात आपण कोणापेक्षाही कमी नाही आहे. आपण आपलं यश आपणच खेचून आणूया. आपले जवळ नसलं तरी यश खेचून आणायची ताकद आपल्यात आहे. आज निश्चय करूया आणि कामाला लागूया. अच्छा, ऑल द बेस्ट.